नमस्कार मंडळी. अनिष्ट आणि त्रासदायक भावनांना दूर करण्यासाठी विनोदाचा श्रीफळ वाढवून करूया हास्याचा शुभारंभ. अर्थात सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. नव्या कोऱ्या विनोदाचा पुन्हा नवा हंगाम. मंडळी, मराठी रसिकांना ज्या कलाकाराचं दर्शन अत्यंत प्रिय आहे असं प्रियदर्शन जाधव आजपासून आपल्या हास्य जत्रेत सहभागी होतोय. आणि त्याच्यासोबत या मंचावर हास्याचा पूर आणण्यासाठी सज्ज आहे हास्य जत्रेचा खंदा हास्य महारथी प्रसाद खांडेकर. हाय प्रजू. हाय. तो खांडे आलाय का ऑफिसमध्ये? का रे, काय झालं? प्रश्नाला प्रश्न लगेच विचारू नको. खांडेकर सर आलेत काय ऑफिसमध्ये? आहेत आहेत, पण झालं काय सांग ना. राडा झाला यार. काल तर ऑफिसमध्ये तुला माहिती आहे ना, मीटिंग होती, झाप झाप झापला मला. 2 तास सगळ्यांसमोर तासली यार माझी. माझा एवढा इगो हट झाला, मला एकदम वैताग आला यार. सगळ्यांसमोर अशी इज्जत काढतो म्हणजे काय? जाम टोकं फिरलं, फ्रस्ट्रेशन एकदम. शेवटी म्हटलं काय नाही, आपल्याला कोणाला तरी हे सांगितलं पाहिजे. मोबाईल काढला, पटापट पटापट असे घाल 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 शिव्या घातल्या, पाठवला मेसेज मोरेला. मोरे आपले मायक्रोबायोलॉजीमध्ये PhD केले त्यांनी, ते प्रभाकर मोरे. पाठवून दिला मोरेला मेसेज. म्हटलं मोरे वाचवाच काय मेसेज. मोरे म्हणाल काय कुठे काय पाठवलंस. नंतर लक्षात आलं त्यांना, खांडेकरलाच तोच मेसेज, मी त्यांचाच शिव्या घातलेला मेसेज त्यांनाच पाठवलाय. वैतागला असणार. ए काय काय आल्यावर बाहेर येऊन काय विचारलं कुठे आहे तो काय? काय नाही. बहुतेक वाचलं नाहीये मेसेज. मी माझं डिलीट केलं, पण त्याचा कोण डिलीट करणार ना असं आहे. मला गिफ्ट दे ना. कसलं? अरे असं काय करतो, त्याला त्याला द्यायला काहीतरी गिफ्ट पाहिजे ना, काहीतरी इम्प्रेस करायला. काय काय देशील माझ्याकडे? काय फरसाण आहे देऊ? काहीतरी पाहिजे यार गिफ्ट. ए श्यामचा दांडू आणतो इकडे, आणतो इकडे. काहीतरी देतो ना त्यांना. एकच दे बास झाला, हेच देतो गिफ्ट म्हणून. हे गिफ्ट काय बोलतो? काहीतरी मला सवय आहे ना, काही नसलं तरी बोलू शकतो मी. काहीतरी बोलतो. ऑल द बेस्ट. बोलतो. बाकी सखाराम बरं आहेस ना? बोलतो. ऑल द बेस्ट. मी आहे माती खाल्ली सर. मी आहे, तुम्ही काय कमी नाही सर. आर यू हंग्री सर? अरे हा, खायचं राहिलं. येस इट्स सर. तुम्ही चांगले ऑफिसर होता, TC का झालं अचानक आज? आहेत पायऱ्या आहेत मनात आहेत सर. टप्प्याटप्प्याने कसं गाठायचं ते सर. युअर सर, तुम्ही एवढं का खाताय? का काय झालं सर? मला राग आला की मी खातो. इट सर, इट हॅव. ससे कसे आहेत सर? कसे कसे आहात तुम्ही सर? बरे आहात. आय एम गुड. सर बसा ना तुम्ही प्लीज. सर प्लीज, मला जरा तुमच्याशी बोलायचं आहे सर. बस मलाही बोलायचं. नाही मग नको बोलूया, राहू दे ना. मग काय सर, तुम्ही बोलणार मीही बोलणार, मला ऐकणार कोण ना सर. येस सर, गिफ्ट. मी गिफ्ट आणलंय तुमच्यासाठी सर. हे का? आज 14 ऑगस्ट आहे ना सर. मग
वर्षातून एकदाच येतो तो सर, म्हणून प्रत्येक दिवस वर्षातून एकदाच येतो. हो पण उद्या काय आहे सर? 15 ऑगस्ट. मग उद्या झेंडा देणार आहे. आज दांडू दिला नाही तुम्हाला सर, तुम्हाला हलकवायला सर काठी दिली. काठी? येस सर. दर्शनी कुठे? काय म्हणालात सर? काठी लहान पडेल. मग बांबू लागेल. काय सर, तू काठी का दिलीस? खाज आली पाठीला तर खाजवायला बरं पडेल ना सर, म्हणून खाज. तेच झालंय, मला काठी पुरणार नाही, बांबू लागेल, बांबूने खाजवेल. येस, मी लावतो सर बांबू. हा, मी कोल्हापूरला असतो, मी आमचं फार्म हाऊस आहे कोल्हापूरला, तिकडे मी लागवड करतो बांबूची. लागला की ओढतो आणि आणतो सर, मी बांबू आणतो. माझा तो मोबाईल, माझा. काय सांगतो सर? सर तोंडावर असा उचललं, मोबाईल माझा आहे. सर हा तुमचा मोबाईल आहे? माझा मोबाईल. सर यू आर ऍब्सोल्युटली शुअर हा तुमचा मोबाईल आहे सर? माझा आहे मोबाईल. कमाल आहे सर. सर बघा ना, माझा सेम आहे मोबाईल सर, हे बघा ना, सेम आहे माझा, सेम मोबाईल आहे सर. दर्शन तुझा मोबाईल गोल्डन आहे, माझा रेड आहे. सर मी कलर बद्दल बोलत नाही, मी फील बद्दल बोलतोय सर. बघा ना, स्किन टच सेम आहे सर, एकदम सेम आहे मोबाईल. माझा मोबाईल ठेव. ओके सर. येस, एक मिनिट. माझा मोबाईल ठेव. हो सर, मी ठेवतो तुमचा मोबाईल. येस सर. माझा मोबाईल ठेव. एक कुठला आहे सर तुमचा यातला? हा सर, हा. काय म्हणजे? काय कशासाठी? कुठे? हा कोण? वारे वा, हा असं वागतात? अरे आपण कुठे, देश कुठे चाललाय? अरे तू कुठे चाललाय? इकडे मार्क वर ये. मखिजिया बिल्डरची जी आपली फाईल होती त्यावर साईन करायची. हा झाली. कधी? गेल्याच आठवड्यात झाली. केलीत तुम्ही? मी ऍक्च्युली तीच फाईल बघत होतो आणि ती फाईल बघताना पासवर्ड आहे ह्याचा. राजू नाही, जाडी नाही, पॅडी नाही, गोस्वामी चेक कधी नाही, अमित खालके कधी बसायचं सई नाही, कुठलाच 111 टाकून. 111 मग सांग ना, असं 111 टाकायचं. आईला ओपन झाला, मेसेजला कोणी पासवर्ड ठेवतं का? मेसेजला कसा पासवर्ड असतो? टुटू टुटू बघ, टुटू टुटू सर, टुटू टुटू. काय दर्शन, कसं आहे? माकडा माझ्या खुर्चीवर बसला. सॉरी सर. सर तुमचा मोबाईल, तुम्ही जेव्हा मखीजियाची फाईल बघत होतात ना, तेव्हा तुमचा मोबाईल वाजला म्हणून उचलत होतो. मी वाचला मेसेज. तू जो मला मेसेज पाठवलास ना, तो मी वाचला. कुठला? सर मी काही पाठवलंच नाही ना सर मेसेज. नाही नाही, तुम्ही असं बघू नका सर. काल पण तुम्ही मला एकदम सगळं स्टाफ समोर ओरडलात, एकदम माझी नाचक्की झाली. सर तुम्ही प्लीज असं बघू नका माझ्याकडे. सर हे बघा, ऐका प्लीज, लक्षात घ्या तुम्ही. सर मी नाही नाही केलाय मी मेसेज. सर मी ऍब्सोल्युटली मेसेज नाही केलाय सर. सर दर्शन खोटं बोलण्याच्या नादात खूप लाऊड होत, खूप लाऊड होत. सर मी कोल्हापूरचा आहे ना, आमच्याकडे एवढं केलं तर टोल नाक्याच्या पुढे आत घेत नाहीत मग गावात. मुद्द्यावर या, मुद्द्यावर. सर सर माझं ना थोडंसं कन्फ्युजन आहे, तेवढं दूर करा. म्हणजे मी तुम्हाला एक्सप्लेन करतो, मग तुम्ही मला सोल्युशन सांगू शकाल. मी आय विल एक्सप्लेन इट यू. की समजा मी क आहे. नाही तू ढ आहेस. तर ठीक आहे, ठीक आहे. मी ढ आहे आणि प्रभाकर मोरे जो मायक्रोबायोलॉजीमध्ये भो आहे. सर पण माझ्या कन्सिडरेशनसाठी आत्ता तुम्ही कन्सिडर करा ना की मी क आहे आणि तो ब आहे. हां सर, मी क आहे आणि तो ब आहे, आणि क ब ला काहीतरी मेसेजवर सांगू इच्छितोय जे अ बद्दल आहे, आणि तो अ बद्दल अर्वाच्या भाषेत असं बरंच काही लिहितो, आणि ते तो ब ला पाठवण्याच्या नादात ब ला न पाठवता तो अ लाच पाठवतो. तर अबब अशी परिस्थिती निर्माण होते. तर अबब नंतर काय लागेल सर? त्यानंतर तुझी ग लागेल. सर ग पेक्षा काही वेगळं नाही का लागणार? ल लावूया. मग सर गच बरं होत, मग गच बरं होत. दर्शन मी मेसेज वाचलाय आणि यावर सर्वासर्व करत तुला पुढचे 10 मिनिटं काढायचे आहेत, सुरू कर. सर तुम्ही प्रयोगाला मी 20 मिनिटं पण काढू शकतो, पण काय इथे थोडं
की 10 मिनिटात मी संपवतो. सर, ऍक्च्युली इथे घोळ कसा आहे माहितीये का, जो मेसेज अ ला पाठवायचा होता तो अ ने वाचणं अपेक्षित नव्हतं, तो ब ने वाचणं अपेक्षित होतं ना. असं कसं तुम्ही आलेलं तुमचा मेसेज तुम्ही वाचला? तुम्ही खरं तर तो वाचला नाही पाहिजे. दिस इज नॉट राईट सर. मी तुमचा निषेध करतो. आणि सर, मी पाठवला असेल मेसेज तर चुकून पाठवला असेल. तेच म्हणतोय, तू चुकून मला पाठवलास मेसेज आणि आठवत नसेल तर मी तुला वाचून दाखव. मी आलोच ना जस्ट जरा जाऊन उभं राहित. सर, खांड्याला चरबी चढली. खांड्या माजलाय. खांड्याला एका बुक्कीत आडवा केला पाहिजे. सर 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 नाही सर नाही सर 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 प्लीज प्लीज सर सर प्लीज 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 सर प्लीज सर. खांड्या धोंड्या जाड जाड पांड्या. खांड्याची खांडोळी केली पाहिजे. सर, चष्म्यात दिसले ते इमेज ती मी तुम्हाला ट्रान्सलेट करून सांगितली. बॉस असला म्हणून काय झाला, शिपायाची पण लायकी नाही, खांड्याच्या बैलाचा डोल. व्हॉट इज नॉनसेन्स. सर सर दर्शन, तू हसतोयस. दर्शन, व्हाय आर लाफिंग? हसत नाही, पुढचं ठरवतोय. सांगतो ना, सांगतो सर, सांगतो ना तुम्हाला. सर काय झालं माहिती सर, आत्ता सर तुम्ही सर जर स्कूल डाऊन ना सर, स्कूल डाऊन सर. सर ऍक्च्युली तो मेसेज ना सर, मी तुम्हाला उद्देशून खालती खा, सॉरी सर, तो मेसेज तुम्हाला उद्देशून नव्हताच सर. मुळात मी तुम्हाला खांड्या का म्हणेन ना सर, म्हणजे कारण माझं आडनाव खांडेकर आहे. खांडेकरला चिडवताना खांड्या म्हणतात. सर, तुमचं आडनाव खांडेकर आहे? पहिल्यांदा ऐकल्यावर का बोलतो. सर, तुमचं आडनाव खांडेकर आहे? सर काय शुअर आहात तुम्ही? लॉक लॉक करू सर. मुद्द्यावर ये. सर, आजपर्यंत मी असं समजत होतो तुमचं आडनाव रवांडेकर आहे. सर बघा ना, रवांडेकर असं आडनाव आहे. अहो सर, म्हणजे आता कसं, म्हणजे माझं नुकतं लग्न झालं होतं ना, मी बायकोला म्हणायचो चल चल मस्त नवीन लग्न झालंय, जेवायला बनव, काहीतरी मस्त कार्यक्रम लागलाय रवाना रवजाना नावाचा. मग ती म्हणाल गाढवा रवाना रवजाना नाही खाना खजाना. मग मी तिला सांगितलं, अगं माझं लहानपणापासून गोंधळ आहे. तारे जमीन पर बघितलं तुम्ही सर? तारे जमीन पर मधल्या मुलाचा जसं प्रॉब्लेम होतो ना, शब्द इकडे तिकडे झाल्यावर गोंधळ उडतो, तसा माझा प्रॉब्लेम झालाय. लहानपणी मी आईला म्हणायचो, आई ती बघ झाल्यावर बघ रवार रवार. ती म्हणाली गाढवा खार आहे खार 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 आहे खार. एकदा आईला मी म्हणालो, आई मला रव्याचा लाडू दे, तर तिने मला रव्याचाच लाडू दिला. खरं तर मला खव्याचा लाडू होता, तर तिने मला रव्याचाच लाडू दिला रव्याचा मागितल्यावर. त्यावरून तुमचं सर आत्ता लक्षात आलं गोंधळ, मला लक्षात आला खांडेकरचा रवांडेकर असं झालं आणि रवांडेकरला जो मेसेज होता तो खांडेकरला गेला, असं सगळं झालंय सर. येस 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 सर येस येस. दर्शन नाही पटलं. सर, मी तुम्हाला अजून इम्प्रोवाइज करून. बस 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 झालं दर्शन, बस झालं बस झालं. मान्य कर की तू मला मेसेज पाठवलं तस मान्य कर. मग मला कळतंय की मी काल तुला चार चौकांसोबत झापलं म्हणून तुला राग आला असेल, त्याची तू रिॲक्शन दिलीस, इट्स ओके. पण हे पहिल्यांदा आणि शेवटचं. हां सॉरी सर. गेट आउट, जा. अरे मोरे, त्या खांड्याच्या केबिन मध्ये अडकलो, लय तापलाय बैल जाड्या. अरे तू पुन्हा मला सर, हा माझा ऐकत नाही सर. मी ह्याला विकत घेतलाय तरी हा माझा ऐकत नाही सर. ह्याला मी आपला समजून सेकंड हँड आहे, जाऊ दे कुणी घेत नाही म्हणून घेतलं तरी हा माझा ऐकत नाही सर. सर खरं तर मला तुम्हाला पाठवायचाच नव्हता मेसेज, तरी पण तो तुम्हाला आला मला कळतच नाही. परत एकदा ट्राय करतो सर, काहीतरी गोंधळ आहे. प्लीज सर प्लीज सर. बघा खांड्या बोधल्या. अरे सर काहीतरी गोंधळ होतोय. परत एकदा सर, जस्ट ट्राय वन सर. खांड्या थुलथुल. अरे तू पुन्हा पुन्हा मलाच पाठवतो सर, असं का होतंय? काय निर्लज्ज आहेस तू? अरे जनाची मनाची तरी लाज ठेव. दिस इज नॉट डन यार. मी तुला एवढं प्रमोशन दिलं असं वागशील माझ्यासोबत? बघ मला माहिती आहे, शाळेत असताना पालक, कॉलेजला गेल्यावर शिक्षक आणि ऑफिसमध्ये बॉसला सगळे शिव्याच घालत असतात, बट मार्क माय वर्ड्स, हे तुम्हाला उपयोगी पडतात. गेट लॉस्ट. नाही आय एम सॉरी सर. नाही नाही आय एम सॉरी सर. सर आय एम सॉरी, मी नाही वागणार सर यापुढे असं. तुमच्यामुळेच मला एवढं प्रमोशन मिळालं, माझं घरसुद्धा इतकं छान तुमच्यामुळे चाललं. आय एम सॉरी सर, रिअली सॉरी सर. शन प्लीज, मला खूप हर्ट झालं. सॉरी, कॅन गो.
सर हे उघडत नाहीये, आत खेचायचा आहे तो. मोऱ्या काळ्या बेडक्याला दिल्या शिव्या तोंडावर परे काळातून तुला बेडू परत वाईट लागला. नोकरी टिकवली का? दर्शन काय बोलतोय? क्या बात है, कमाल. सई काय म्हणशील? मला असं वाटतं या स्क्रिप्टमध्ये काहीही नव्हतं, तुम्ही दोघांनी मिळून ते भरलं. भावा, समोरच्या खेळाडूला पूर्णपणे सगळे त्याचे शॉट्स मारू देणं आणि त्यामध्ये स्वतःचा कॅरेक्टर क्लिअरली क्लीनली पोचवणं हा खूप मोठा काय म्हणूया प्रवास आहे आणि तू ते खूप छान केलंस. सुरुवातीपासून तुझ्याकडे बघून असं वाटत होतं की हा कितीही चिडचिड करेल पण माफ करेल नक्की, आणि तसंच तुझं कॅरेक्टर होतं आणि ते छान प्रकारे पोचलं. तुझ्याकडे शब्द कमी असले तरीही दर्शन फॅन्टॅस्टिक, म्हणजे तुला वेगळं सांगायची गरज नाही आहे, तू भारी आहेसच. आणि तू आल्यामुळे आता मी खूप उत्सुक आहे की तुझी पेअर कोणाकोणाबरोबर दिसणार आहे आणि काय धमाल होणार आहे, याच्यासाठी भयंकर उत्सुक आहे. मस्त झाला परफॉर्मन्स, मजा आली मला. प्रसादा, फार वेगळ्या जॉनरचं स्किट होतं, म्हणजे त्याच्यात एक अँगर असलेला ह्युमर होता, फार कमी बघायला मिळतं अशा प्रकारचं स्किट. आणि तो त्या दोघांना, त्या दोन ॲक्टर्सना कळणं फार महत्त्वाचं होतं. तुम्हाला कळला नाही कळला याच्याबद्दल काही शंकाच नाही, पण तो ज्या पद्धतीने कॅरी फॉरवर्ड केला तुम्ही पूर्ण स्किटमध्ये, प्रसाद वंडरफुल, दर्शक कमाल. मंडळी, आता मोरे स्क्वेअर म्हणजे दोन मोरे तुमच्या समोर हास्य पिसारा फुलवण्यासाठी येत आहेत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. येत आहेत फिल्टर पाण्याचा बच्चन गौरव मोरे, कोकणचे पारसमणी प्रभाकर मोरे आणि हास्य जत्रेची विनोदिनी सुहास परांजपे. हॅलो एव्हरीवन, आई एम गौरव मोरे फ्रॉम पॉवर फिल्टर पाडा. सेलिब्रिटी गेस्ट म्हणून आलोय आणि त्याचं मानधन मला 10 लाख रुपये मिळणार आहे. येस, 10 लाख रुपये. कोमल अँड जाम कोमल बिल्डर्सच्या मालक कोमल परांजपे ह्यांच्या 99व्या वाढदिवसानिमित्त त्यांनी मला सेलिब्रिटी गेस्ट म्हणून बोलवलेलं आहे. क्यू हिला डाला ना मायने. हॅलो एव्हरीवन, I am Mr. Prabhakar More, just talking for about nothing else. Anything else, that moment when I come on the stage, I am ready on the stage. Yes. What? Understand you. Manje? Kai samajlu. Oh. Kai gavriya? Yes. Aaj hita kasa kai? Nahi, lahan mulancha vaadivsala na tu. अस्वल म्हणून जातोस हे मला माहिती आहे. आज मोठ्यांच्या वाढदिवसाला कसं काय? जिथे मी अस्वल म्हणून जातो ना तिकडे तुम्ही फुगे फुगवायला येता. अजून काय काय करता सांगू का सगळ्यांना? रिस्पेक्ट, आय एम अ सेलिब्रिटी हिअर. अच्छा तू? यस. आणि सेलिब्रिटी म्हणजे काय? अरे तुला सेलिब्रिटी म्हणणं म्हणजे या श्याम बांगरला शिव म्हणणी म्हणण्यासारखं आहे. आय एम सेलिब्रिटी यार. अरे तुम्हाला इकडे सेलिब्रिटी म्हणून बोलवण्यापेक्षा उलट्या पिसाची कोंबडी मोर म्हणून ते लोक नाचवणार नाहीत का? काय सांगायला, काय समजली होसाडीगिरी? ओय, आय एम सेलिब्रिटी. अच्छा, हा मी सेलिब्रिटी आहे. अरे मला बोलवले 10 लाख रुपये देऊन मला. अरे मला बोलवलंय परत पे. एक्सक्यूज मी. ओ माय गॉड, व्हॉट अ ब्युटी ऑन ड्युटी. असंच थोबाड फोडीन बायकांचा आदर करा. तुम्ही कोमल परांजपे आहात काय? नाही नाही, तुम्ही 99 वर्षाच्या वाटत नाही. नाही नाही, तुमचा गैरसमज होतोय. मी कोमल परांजपे नाहीये, माझे जे बाबा आहेत ना ते कोमल परांजपे आणि त्यांची मी मुलगी सुहास परांजपे. म्हणजे वडिलांचं नाव कोमल, तुमचं नाव सुहास. स्किट करायचं म्हणून हे नाव ठेवलं का? बाय द वे, तुम्ही दोघे इथे काय करताय? ऍक्च्युली तुमच्या बाबांनी मला सेलिब्रिटी म्हणून. मी सेलिब्रिटी म्हणून मला बोलवलं. मला बोलले मला. प्लीज यार मला बोलवलं. एक मिनिट, मला ना हे हास्य जत्रेचं खूप आवडलंय.
म्हणजे मोठे सेलिब्रिटी मोरे यांच्यावरती हे दोन छोटे मोरे सेलिब्रिटी फ्री. मोरे सेलिब्रिटी कोण मोरे? म्हणजे आमच्या दोघांपैकी तुम्ही कोणाला बोलवलं इथं? ऍक्च्युली तुमच्या दोघांपैकी मी कुणालाच बोलवलेले नाहीये. आम्ही ना दत्तू मोरे आहेत ना त्यांना सेलिब्रिटी. दत्तू मोरेंना बोलवलंय पण काय झालं माहितीये का, ह्या कामाच्या गडबडीत इतकी होते ना मी, म्हणून मी माझ्या सेक्रेटरीने सांगितलं की हास्य जत्रेमध्ये फोन करा मोरेंशी बोलून घ्या, पण त्यांनी हा घोळ घातला आहे. म्हणजे तुम्ही दत्तूला 10 लाख रुपये देऊन बोलवलंय? हो 10 लाख रुपये देऊन आम्ही दत्तू सरांनाच बोलवलेलं आहे, कारण माझे बाबा आहेत ना दत्तू सरांचे खूप मोठे फॅन आहेत. ओ मॅडम, दत्तू पेक्षा ना डोर फ्रेम जास्त वेळा दिसते टीव्हीला. अरे तुमचे बाबा एवढे मोठे बिल्डर, ते असं कसं करू शकतील? नाही हे बघा, तुम्हाला माहिती आहे ना माझे बाबा 99 वर्षाचे आहेत आणि त्यांच्या ना कानाचं ऑपरेशन झालं, त्यामुळे त्यांना काही ऐकूच येत नाही, त्यामुळे स्किट मध्ये बाकी सगळे जण काय बोलत असतात ना ते त्यांना कळतच नाही. पण दत्तू कसा बोलतो एवढं आणि बाकी हे असं सतत चाललेलं असतं ना त्याच, त्यामुळे माझ्या बाबांना वाटतं जो काय अभिनय करतो तो फक्त दत्तू. मॅडम असं करू नका, मी लय थांबून आलो, आय एम अ सेलिब्रिटी, मी बघा कसं एंटरटेन करतो लोकांना प्लीज. आणि हे वसाड्या, इथं सामोसे खायला मिळणार आहेत म्हणून मी आलो इकडे इथं. अरे मी पण मोठा सेलिब्रिटी आहे, सेलिब्रिटी आहे. गापरे अबगा, अरे मॅडम मी नुसती एंट्री घेतली ना तरी लोक खलखलून हसतात. मॅडम काय चाललंय? महत्वाचं बोलायचंय तिकडे. चला काय महत्वाचं? काय बघा, थोडं व्यवहाराचं बोलूया, थोडं वर खाली करू, तुमचं राहू दे माझं राहू दे, मी 42,000 करायला तयार आहे. 10 लाखावर डायरेक्ट 42 कशाला? 21,500 मी. मी 20,000 एक मिनिट, तुम्ही ना आपापसात भांडू नका, तुमच्या दोघांसाठी ना मी फार तर 200 रुपये देईन. किती किती? 200. 200 रुपयात गौरव मोरे ना भुवईचा केस पण उडत नाही, कळलं? यांना विचारा, मला चालेल. मोरे काय रे? अरे एक नट स्वाभिमान घेऊन उभा आहे आणि दुसरा नट नांगी टाकतोय, कसं काय होईल मोरे? मोरे चुकीचं आहे मोरे, 100-100 वाटून घेऊया. आता तुझा स्वाभिमान वर आला होता ना, 100 मी नाही, मला 200 हवे. तुम्ही दोघांना भांडू नका, तुम्ही लोकांना कसं काय एंटरटेन करता ना ते मला दाखवा, जर मला ते पटलं तरच तुमच्या सुपारीचं मी बघेन, अदरवाइज यू कॅन प्लीज. काय यू कॅन प्लीज? हो मी नुसता असा विंगेत अग शालू असं म्हटलं ना तर सुंदर सुंदर पोरी चित्कारतात. मी जेव्हा अशी गिरकी मारतो ना तेव्हा मागचं दिव आहेत ना दिव, काय करू काय नको, काय करू काय नको, काय करू काय नको असं करतात माहितीये. अरे माझा डान्स बघून ना रोमांस सुटतो अंगावर लोकांच्या. मी दाखवतो तुम्हाला डान्स कसा असतो ते. ए भाई बजारी आपला म्हणतात बच्ची डान्स, कळलं काय हा डान्स? हो ए बच्ची हा जो काही प्रकार आहे त्याला तुम्ही नाच असं म्हणताय? म्हणजे काय? गल्ली टॅलेंट म्हटलं ना तरी सुद्धा 200 रुपये मी नाही देऊ शकत तुम्हाला. काय मिमिक्री वगैरे काही आयटम जमतात? यस यस ना बच्चन साहेब. मला सुनील शेट्टी येते. हा मग हा कुठला सुनील शेट्टी आहे? त्यांच्या शेजारी माणूस आहे सुनील शेट्टी, त्याचं ना गाणं हे करतात ते. तुम्हाला मी खरं सांगू, माझ्या बाबांचं जर तुम्हाला मन जिंकायचं असेल ना तर तुम्हाला दत्तू मोरेची मिमिक्री करायला लागेल. एक मिनिट, कोणाची? दत्तू मोरे सरांची मिमिक्री. गौरव मोरे? ऑफकोर्स. दत्तूची मिमिक्री करा? अरे चल, मला चालेल. मला पण चालेल. सुरू. जन्मे होय मामा. होय मामा. मामा मामी चिल्ली. जन्मे होय मामा. होय मामा. मामा मामी चिल्ली. जन्मे.
लव यू मामी. नाही रे नाही, माझं कारकिर्दीच्या ह्या टप्प्यावर दत्तू मोरेची मला मिमिक्री करावी लागली याच्यासारखं माझं दुर्भाग्य नाही हो. नाही नाही, मिमिक्रीच्या नावावर जे तुमचं चाळे चाललेत ना, एवढं सुद्धा हसायला येत नाहीये. एवढं सुद्धा नाही येत हसायला. मला एक सांगा, सई आणि प्रसाद तुमच्या या थुकरट विनोदावर हसण्यासाठी किती पैसे घेतात? मॅडम, सई मॅडम बद्दल काय बोलू नका, आमचं प्लॅटोनिक आहे. अरे मोरे, टॉनिक पिऊन झोपायचं वय झालं तुमचं. चालताना मग गुडघ्याचा आवाज होतो खाड 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 खाड. सई मॅडमचं आपल्यावर जास्त प्रेम आहे. विचारा त्यांना, त्या मला काय बोलत, गौऱ्या तू आता सुटला, यू आर द फ्युचर. फ्युचर नाही, फर्निचर म्हणतात तुला. जाणायला पाहिजे वासाड्या. एक मिनिट, भांडू नका, आपण सईला विचारूया. विचारा सई, तुला कोण आवडतं नक्की, प्रभाकर मोरे का गौरव मोरे? ऐक नाही, बिंदास बिंदास. खरं सांगू? हा अगदी खरं. मला दत्तू सगळ्यात जास्त आवडतो. इतका गोड आहे तो, त्याचं क्युटी पाय, त्याचं सॉफ्टवेअर करून न्यायचंय मला खरं तर. आणि फक्त प्रेम नाहीये बर का दत्तूवर, त्याच्याबद्दल खूप रिस्पेक्ट पण आहे माझ्या मनात. म्हणजे मी प्रसाद ओकला पण पशाजी म्हणते, बट दत्तूला मी सर म्हणते. ऐकलं? तो प्रोडक्शन वाला आहे ना, यांचे चेक काढतो म्हणून बोलतायत. तुझाही चेक मीच काढतो. क्या बात है यार, बोलणार कस. हॅलो सॉस मॅम, कशात? दत्तू सर, मी तुम्हाला प्रत्यक्ष बघतीये, म्हणजे आय कॅन बिलीव दिस. प्लीज प्लीज मला टच करा. तिकडे तिकडे तिकडे. म्हणजे मला ना सांगता येत मला आता काय वाटतंय. तुम्हाला माहितीये लोक काय वेड आहे तुमच्यासाठी. प्लीज 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 एक काम कराल का, ऑडियन्स प्लीज कंट्रोल करा, नाही तर ते येऊन मारतील ना कुत्र्यासारखे. त्याच लायकीचे आहेत ना कारण तुम्ही. सर 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 प्लीज प्लीज बाहेर जाऊन काहीतरी सादर करा ना, एखादा जोक किंवा तुमची सिग्नेचर स्टेप प्लीज सर. आय रिक्वेस्ट यू सर. नक्की नक्की, मी एक जोक सांगतो. हा सर सर, रेडी. रशीवर दोन कावळे बसलेले. रशीवर दोन कावळे बसले. रशीवर दोन कावळे बसलेले असतात, त्यातला एक शिटतो, दुसरा नाही शिटत. सांगा का? का का सर का? कारण एकाने चड्डी घातलेली असते. सर सर सर, अजून एकदा झणमे प्लीज. झणमे बात आहे. आता डान्स 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 सर. म्युझिक. प्रेम नाही, स्वतःचा क्लोज टाकला पाहिजे म्हणून चाललंय सगळं. नाही हो, एवढे
जेलसी बरी नाही, एवढी जेलसी बरी नाही सर. सर थँक यू सो मच सर, तुम्ही इथे आलात. सर तुम्ही एवढे मोठे कलाकार आहात मला माहिती आहे. हा एवढूसा चेक 10 लाखाचा मला देताना पण कसं तरी होत सर, पण सर प्लीज प्लीज याचा स्वीकार करा सर. थँक्यू थँक्यू सो मच. आणि तुमचे 200 180 द्या. का सर? 20 रुपये टीडीएस कट करा. टीडीएस कट करा. अरे 10 लाख मिळाले तुला ना, तरी पण प्रोडक्शन जात ना तुझ्यात ना. 10 लाख मिळाला, गाण्याला जोक सांगितला. 10 लाख इकडे घेतो. 10 लाख मस्त तुफान झाला परफॉर्मन्स, तुफान. जाणून घ्या आपल्या दर्दी हास्य रसिकांची काय दाद आहे. सई हॅवॉक 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 परफॉर्मन्स. मोरे वा, तुम्ही इंग्लिशमध्येच एक स्किट करा ना माझ्यासाठी, मला खूप मजा येईल, मला खूप मजा येईल. आणि आपल्या इथल्या लोकांना चान्सच पाहिजे असतो मॅडनेसचा, मॅडनेस करायचा चान्स शोधत असतात सगळे. म्हणजे कितीही एपिसोड्स होऊ देत, कितीही हंगाम होऊ देत, आपलं हे स्पिरिट कायम असंच राहणार यात काही शंका नाही, यात काही शंका नाही. दत्तू सर क्या बात आहे, कसं वाटलं तुला आज? छान वाटलं. गौर्या फारच मजा आली, कमाल टायमिंग. सुहासे खूप भारी दिसतेस आणि यू आर इक्वली मॅड, म्हणजे फारच मजा आली. गाईज खूप मजा आली, मेलो हसून हसून. थँक्यू. दत्तू सारख्या मोठ्या सेलिब्रिटीला बोलवून 10 लाखाचा चेक देण्याची जिची ऐपत आहे, ती फ्लॅटची पार्टी का देत नाही तुम्हाला? जो एक पिक्चर डिरेक्ट करू शकतो. चला पुढे पुढे पुढे. वंडरफुल कॉन्सेप्ट, वंडरफुल परफॉर्मन्स. दत्तू एक दिवशी तुझे अचीव करशील ना देवाच्या आशीर्वादाने. दत्तू तू ते स्वप्नातही त्याचा विचार केला नसशील एवढं मिळेल तुला. क्या बात आहे. आणि एका नवोदित कलाकारासमोर एस्टॅब्लिश कलाकारांनी स्वतःचा अपमान करून घेणं, याच्यासारखी दानत फक्त याच रंगमंचावर पाहायला मिळतं. वा मोरे गौऱ्या, फॅन्टॅस्टिक, तुफान एनर्जी, सुहास फार अप्रतिम, फार अप्रतिम, खूप मजा आली. मंडळी सासरे बुवांना रिक्षा शिकवणारा जावई आपण पाहिला, आता त्याचा सामना होणार आहे सासूबाईंशी. सासू आणि जावयाची ही जुगलबंदी तुम्हाला दाखवतात कॉमेडीचा तोफखाना विशाखा सुभेदार आणि विनोदाची भक्कम तटबंदी भूषण कडू. सासूबाई, सासूबाई काय झालं? सासूबाई, सासरे बुवा, अहो मला एवढ्या तातडीने तुम्ही बोलवलं, अहो जीव कासावीस झाला माझा. तुम्हाला सांगितलं होतं मी सासरी बुवांना रिक्षा चालवायला जमणार नाही, झेपणार नाही, कशाला त्यांना परवानगी दिली तुम्ही रिक्षा चालवायची? आता ठोकली ना रिक्षा कुठेतरी झाली, रिक्षाला काय पोचा बिचा आलाय का? किंवा सासऱ्यांना काय पोचा? काय झाले सासूबाई, आधीच बोलत राहणार का? हा मला सांगा काय झाले, सांगा सांगा, ऐक सांगा काय झाले, सांगा. काय झालंय? त्यांना काही झालेलं नाहीये, हे बरे आहेत. मुळात त्यांनी रिक्षा चालवायला घेतलीच नाही आज. अरे मग असं सांगायचं ना, फोनवरती तातडीने या, आपण घाबरलो माहिती आहे काय, म्हणून डायरेक्ट आपण तिकडं निघून आलो, स्टँड वरती उभा होतो रिक्षाचा भाडा शोधत. आज चांगलं दुपारचं खोपर कैराणीचा भाडा होता माहितीये, 500 रुपये मिळाले असते. तुम्ही इथे मला बोलवलं, सगळा रबाळे करून टाकलात. ऐरोली हे लागतं ना मध्ये ऐरोली, तिथलं पण भाडं मिळालं असतं. सॉरी सॉरी माझं चुकलं बाबा, डोक्याची घणसोली झाली. सॉरी सॉरी सॉरी, ऐका माझं चुकलं चुकलं, पण ना अत्यंत महत्वाचं काम आहे, इथे बसा. मला ना तुमच्याशी अगदी थोडस फार भरपूर बोलायचंय. बरं काय ते पटकन थोडक्यात आटपव. सांगते सांगते बोला. सांगते काय माहितीये का, सध्याचे दिवस आहेत वाईट, घरची परिस्थिती आहे फारच बेताची,
त्याच्यात काय झालंय, आम्ही पडलो असे सुशिक्षित सभ्य अतिशय विद्वान बुद्धिवंत प्राणी, कसं आहे सव्यसाची माणसं. ती सव्वासाची गोष्ट नंतर सांगा, आता इथे वाजले नऊ वाजले मला सव्वा सहाची नाही हो जावई बापू, सव्यसाची व्यक्तिमत्व. तेच ते काय ते हे असलं लेक्चर आहे ना, मागच्या वेळेला आपल्याला सासरी बोनी पण ऐकवलं होतं. अरे डोक्याचं पार दही करून टाकतात माहितीये, तुम्ही काय ते नीट सांगा ना, न्यूट्रलला राहू नका, डायरेक्ट चौथा गेअर टाका, गाडी पुढे जाऊ दे बघू. मला रिक्षा शिकवाल तू त्यांचं आता तुम्ही तुम्हाला का शिकायचे पण रिक्षा का, म्हणजे काय जावय बापू, घरात दाणा नाही मिळते का तुम्हाला, सगळा घरचा प्रपंच मला चालवायचा आहे, तो माणूस आईत खाऊ बसून असतो काहीच करत नाही, मला करायचंय. त्याच्यामुळे मी ठरवले की मी रिक्षा शिकणार आणि रिक्षा चालवणार, तुम्ही मला मदत कराल. नाही 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 शिकवा ना मला रिक्षा, नाही मला शिकवायला लागेल, तुम्ही जाऊ नका स्टँड वर रिक्षा बिक्षा शिकायला, काय सासरे बोनी माझी आजीत इज्जत घालवलेली आहे, तुम्ही गेलात ना तर मला स्टँड वरचे सगळे पंटर लोक चिडवतील, आज तुझा गडू आला होता म्हणून. गडू गडू तुम्ही, सॉरी सॉरी, तुम्ही मला गडू म्हणते हे ठीक आहे, पण तुम्ही आमचे सागर गोटे म्हणताना ते मला खूप आवडत. तुमच्या पर्सनल आवडी निवडी कसल्या सांगताय, मला जायचं हो रिक्षा घेऊन. ऐका 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 हा, तर मला तुम्ही रिक्षा शिकवाल ना? बरं मी शिकवेन, मला वेळ मिळाला ना की शिकवेन, आता मला निघून. नाही नाही असं नाही, हा असं नाही, आत्ता आत्ता रिक्षा शिकवायची. हे बघा मी तर तयारी केलेली आहे, ही माझी रिक्षा, हे मी बसले झाली भरली रिक्षा, पॅसेंजर कुठं बसला? बसलात ना तुम्ही रिक्षा, शिकवायची रिक्षा, सोपं असतो सगळं, सोपं असतं काय असं, काय मिलिटरीचं काय काय शिक्षण नसतं. हे बघा तुम्ही सोपं म्हणून ना उगाच हे करू नका, मला अतिशय कडकपणे शिकवा, हयगाय करायची नाही, मला तुमची पंटरी समजा आणि शिकवा. हा ठीक आहे, मला बी ना काय हरकत नाही, कानफडत आला ऐकू नका. आई आई असं काय बोलू नको, अहो आपल्या मोहब्बतच्या आई आहेत तुम्ही. तिच्या पोरीची सवय मला होती, सॉरी. अहो काय नाही सोपं असतं, वेळ झाला आहे ना, ऐका ना, तिथं पटकन अशी चावी लावायची आणि धंद्याला सुरुवात करायची. ओ थांबा, धंद्याला सुरुवात करायची म्हटल्यावर आधी काय करता, पूजा नको का करायला रिक्षाची? बापरे, आराधना करायची आहे. ओ मेरी ओ मेरी ओ मेरी रिक्षा मैया, ओ मेरी ओ मेरी ओ मेरी रिक्षा मैया, तीन चाकी तुझे पहिया, ओ मेरी रिक्षा मैया, किक मारता स्टार्ट होते, तिघा चौघा घेऊन फिरते, ओ मेरी रिक्षा मैया, ओ मेरी ओ मेरी ओ मेरी रिक्षा मैया. मैया मैया काय चालवलंय तुम्ही, एक काम करतो, रिक्षाच्या मागे एक दोरी बांधतो, एक फळकूट घेतो, त्याला चार चाकं लावतो आणि तुम्ही आणि मी आपण दोघं बसून ना एरियात ना फिरूया. रमैया रिक्षा वय्या, 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 रमैया रिक्षा वय्या. एवढे रमैया तुम्ही, मला काय उठायला जमैयाच नाही. काय काय झालं, काय कळलं नाही तुम्हाला काय? अहो तुमचा दुर्गा लागला होता, लागत होता सतत इथं माझ्या बोनेटला, मडगड चेपलं सगळं माझं. तरी तरी मी म्हणते बरं का, बारीक काहीतरी हुळहुळलं गुडघ्यालं. एवढं एवढं बारीक आहे की नाही? मी एवढं बारीक आहे सारखी हुळहुळलं एवढं. सॉरी 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 सॉरी. काय करताय हे असं? चला चला आरती झाली, हाली ना, चला चला आता धंद्याला लागूया. या मी रिक्षात बसले. बसलात? बोला काय करायचं? काय नाही, ते चावी फिरवा, तिथे एक सेल्फचं बटन असतं, ते स्टार्ट करायचं, रिक्षा स्टार्ट होणार. बटन मारल्यावर रिक्षा स्टार्ट होणार? ह्याच्यात काय गंमत आहे? किक मारायला पाहिजे बबनराव, किक मध्ये थ्रिल आहे माहितीये, तो असा रुबाब आहे, तो असा माज आहे, अशी किक मारायला पाहिजे माहितीये. बरोबर.
त्या दिवशी तुम्ही सासऱ्यांना काय सांगत होता तुमच्या की बाबा किक मारली पाहिजे हे असे रामपाट रिक्षा चालवायची वय ते असं बोललं होतं ना असं बॉडीला पसण्याचा बू आला पाहिजे तसा बू माझ्या बॉडीला आला पाहिजे चला 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 तो दांडका आणा देखून दांडका घ्या काय काय करा मागे आहे बघा या हे घ्या आज ना रिक्षाची दांडी होणार माझी हा दांडा घेऊन शाबास हा आता बघा जय रिक्षा मैया अख्खा उकडून फेकला रिक्षात ना दांडका तुम्ही बाहेर असं करतात का कधी एवढा मोठा दांडा असतो कधी अंदाज चुकला हो माझा एवढा नका ना असं करू मला जायचं ऐक परत परत ऐका ना आप किक मध्ये ना सुरू झाली पाहिजे आणि हे उचलताना तो ते एक्सिलेटर आहे ना तो फिरवायचा हा हे उचलताना हा टायमिंग जुळला पाहिजे टायमिंग महत्वाचा जावई बापू टायमिंगचे धडे तुम्ही मला नका देऊ उभ्या महाराष्ट्राला माहितीये माझं टायमिंग काय ते हे असे लेख छापून येतात माहितीये काय ऐकल करा सुरू करा आता रिक्षा सुरू झाली किक खेचली माझ्या रिक्षाचा आवाज असा कटकट कटकट कट नाही माझ्या रिक्षाचा आवाज असा गोड असणार हळुवार लाड आम्ही नाही जा काय आम्ही नाही जा अहो रिक्षा इथे जा म्हटली पाहिजे ना आम्ही नाही जा काय नाही माझी प्रेमाची रिक्षा माझी अशी एवढी लाडी रिक्षा चालू नका मध्येच रस्त्यात जर उचलात ना तर रिक्षा चालू असताना चल आम्ही नाही जा असं केलं आजूबाजूचे मरतील तडफडतील ना सगळे एक महत्वाची गोष्ट शिकायची ऐका त्या दिवशी तुम्ही आमच्या यांना सागर गोट्याला शिकवलं ते मला शिकवलं सागर गोट्या ऐका ऐका तर त्यांना तुम्ही काय शिकवलं की बाबा कस्टमरशी तुम्ही कसं वागायचं हाऊ टू टॅकल विथ युअर कस्टमर हे तुम्ही त्यांना शिकवत होतात ना ते मला शिकवा ते महत्वाचं आहे ना बरं ठीक आहे तुम्ही कस्टमर बना मी रिक्षावाला बनतो असं म्हणता ठीक आहे या मला नीट शिकवा बर का रिक्षा आज एका माणसाला लाडू आहे कोण आहे एक माणूस एक लाडू मिळणार आहे मला रिक्षा शिकवली तर तुम्ही हे जे प्रेम करता ना जावयावर त्यामुळे ना एकदम असा ना आपला दिल पागळून जातो माहितीये तुम्ही ना आपली मोहब्बतची आई आहे तिचं नाव निघालं हा घ्या हा तुम्ही कस्टमर बनून या हा अंधेरी आओ गे अंधेरी अंधेरी आओ गे अंधेरी नाही हमको नाही आणे काय ऐसा कैसा तुम नहीं बोलता है मैं अकेली औरत उन तन में ऐसे हिंड हिंड के जाएंगी क्या तुम रिक्शा निकाला है तो चलाना पड़ेगा ना ऐसा कैसा नहीं आने का है ऐसा कैसा नहीं आने का है काय करता है तुम्ही मग तुम्ही असं नाही कसं म्हणता भाड्याला ऐका असं नसतो और काय काय रिक्षावाले म्हणतात नाही काय लांबचं भाडं मिळेल ना म्हणून ट्राय मारायची असते थोड्या आधी आडेवेडे घ्यायचे असतात हो हो अच्छा तर मग आज आपण काय शिकलो लांबच्या भाड्यालासाठी थांबायचे थोडे आडेवेडे घ्यायचे तुम्ही असं मारू नका मी घरी जाईन नाही असं नाही करायचं आज गुलाबजाम मिळणार एका माणसाला कोण नाही एक माणूस तुम्ही गोड पदार्थ देणार नाही मी तुम्ही रिक्षावाला मी बसले हा मी येतो कस्टमर मारता तुम्ही रिक्षा चालू मला वाटलं स्टँड वर असेल तुम्ही रिक्षा थांबवलीत का अरुण कदमची नक्कल केली आहे या इकडे बसा इकडे बसा चल सुरुवात करूया गडगड 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 बोलू एक मिनिट बोलो साहेब किधर जाने का काय केलं
मीटर टाकलं. असं नसतो मीटर टाकायचं. तुमची मुंडी आली हातात. मुंडी वजडी पाया सगळं काढलं असतं थोडं. काय करताय तुम्ही? जरा भेजा ठिकाणावर ठेवा ना. हा असं नका करू. हा मी इथंच बरं आहे बसलो. बोलो साहब किधर को जाना है. हा जिधर लेके जाना है उधर लेके जाओ. चलेगा हमको. चलो लेके चलो तुम. ए तुम्हारा आंख ना मेरे को खटकता है. तुम आईने में से मेरे को देखता काई को है? हाँ तुम्हारी नजर वाइट है. अरे तुम ए गंदा काम कर रहे हो. तू उलटा फिरून बस. अरे आई ना उलटा फिरून बस. तुम्ही आई ना मी कशाला. चल मागे बस. उलटा उलटा फिरून बस. उलटा कसं बसणार? उलटा फिरून बस. पाय तिकडे कर. पाय असं बाहेर राहते ना. हे बघ असं असं. नाही नाही असं असं. उलटा उलटा फिर. उलटा डिकी डिकी तिकडे तिकडे पाय टाकून बसायचं. माझ्याकडे बघायचं आहे अजिबात. मला मग रिक्षा चालवता येत नाही. अरे माणूस आहे का कुत्रा आहे? मैं आगे का रास्ता देखेगी. तुम पीछे का रास्ता देखना. अरे तू माझ्या अंगावर पडला माकडा. तुला काही कळतं कसं आला आता? अरे पिवळ्या रंगाचा आरसिंह आलाय रे. वा 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 वा. हा रिक्षावाला जावं एकदम रापचिक आहे. मस्त. मला फार आवडलं. आणि ताई तुझी रिक्षा, तुझ्या रिक्षेचा आवाज क्या बात आहे. माशाल्लाह. बघूया हसरसी काय म्हणताय. सई सुसाट परफॉर्मन्स होता विशाखे. आय लव यू. थँक्यू. ह्या परफॉर्मन्सचं वैशिष्ट्य मला असं वाटतं की ह्याला खूप छान रिकॉल व्हॅल्यू होती. म्हणजे मध्ये मध्ये असे आपल्याला सीन एखादा सिनेमातला चालू असताना पहिल्या सीनची दुसऱ्या सीनची आठवण येते. तसं समीर दादा आणि भूषणचं परफॉर्मन्समधल्या काही काही आठवत होतं आणि त्याच्यामुळे अजून जास्त रंग भरले गेले. भूषण मित्रा कमाल. सुपर्ब. तुझं टायमिंग, तुझी एनर्जी, तुझी बॉडी लँग्वेज, तू जे काही केलंस वॉज आउटस्टँडिंग. फारच आवडली ही जावयाची आणि सासूची जोडी. मस्त. थँक्यू. प्रसादा. एका नाण्याच्या दोन बाजू असतात असं आपण काय म्हणतो. जेव्हा नाण्याची एक बाजू ती असते आणि दुसरी बाजू ही असते तेव्हा नाणं खणखणीत वाजणारच. आणि तुमच्या दोघांचं परस्परांमधलं गिव्ह अँड टेक पण फार आफलातून होतं. मजा आली. खूप मजा आली. थँक्यू सो मच. तर मंडळी ह्या आठवड्याचा हास्याचा शुभारंभ तर झालेला आहे आणि सबंध आठवडाभर आता हास्याचा हा उत्सव चालूच राहणार आहे, रंगणार आहे. तेव्हा बघायला विसरू नका. सोमवार ते गुरुवार रात्री 9 वाजता आम्ही घेऊन येतो तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. नव्या कोऱ्या विनोदाचा पुन्हा नवा हंगाम.